राजलक्ष्मी कापड दुकानात 1,30,000 रुपयांची चोरी झाली होती. चोरी झाल्याची तक्रार सदर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर बाजार पोलिसांनी सखोल तांत्रिक विश्लेषण व तपास केल्यानंतर सदर बाजार DVP विभागाचे प्रमुख रामप्रसाद रेंज यांनी त्यांच्या पथकासह परभणी येथून गुन्हेगाराला अटक केली आहे व त्याच्याकडून 1,36,000 रुपये जप्त करण्यात आले आहे. 18 तारखेला कापडाच्या दुकानात 1,36,000 रुपयांची चोरी झाली होती. राजलक्ष्मी कापड दुकानाचा मालक गावाबाहेर गेला होता, मात्र त्याने दिवसभरात जमा झालेली रोकड दुकानातच ठेवली होती. दुकानात उपस्थित नोकर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. त्याने पैसे घेतले आणि सकाळी दुकानात थांबला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकान उघडेच होते. सकाळी दुकान उघडल्यावर तो शांतपणे पैसे घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी सदर बाजार DB पथकाने प्रमुख रामप्रसाद रांगेसह त्यांच्या पथकाने अवघ्या 5 तासात संपूर्ण केस फाईलसह परभणी येथून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 1,36,000 रुपये जप्त करण्यात आले आहे. सदर बाजार पोलीस स्टेशन के एरिया में राजलक्ष्मी टेक्सटाइल का एक दुकान है. इस दुकान में 18 तारीख को चोरी हो गई थी. इसके बारे में उसके मालिक श्री सुमित धनानी ने पुलिस स्टेशन में आके कंप्लेंट किया था. उसके बाद में तहकीकात के लिए हमारा स्टाफ वहाँ पे जब पहुँचा तब पूरे स्टाफ में से एक जो उनका स्टाफ है जो 20 साल से उधर काम कर रहा था तो उसका नाम है अशोक पुंडलिक राव लोलगी, ये वहाँ पे मौजूद नहीं था. तो उसके बारे में हमने और तहकीकात करने के बाद में समझ में आ गया कि वो घर पे भी नहीं है. तो उसके ऊपर हमारा पूरा डाउट हो गया. उसके बाद में CDR और CCTV के माध्यम से हमने उसका पूरा लोकेशन निकालने के बाद में वो परभणी में पहुँचा था. तो उसको हमने परभणी से पकड़ के जालना में लेके आए. उसके बाद तहकीकात करने के बाद में उसने ये 1.5 लाख रुपए चुराए, ये गुनाह कबूल किया.